रय शिक्षण संस्थेच्या गवान येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये रय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीसमध्ये प्रविष्ट होणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ रयचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य आणि विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे नियमांचे पालन करून ज्ञानार्जन करावे अशा सूचना केल्या तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाने बहरलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावावा प्रतिपादन केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने कैलासवासी जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावाने दिली जाणारी पारितोषिके तसेच अरुण शेठ भगत यांच्या वतीने कैलासवासी भीमाबाई जगन्नाथ भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ पन्नास हजार रुपये व्याजातून उपलब्ध होणाऱ्या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली यापुढे पारितोषिकांचे स्वरूप अधिक व्यापक करून अधिकाधिक पारितोषिके विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत यासाठी आणखी पन्नास हजार रुपये कायम ठेव ठेवण्याची घोषणा अरुणशेठ भगत यांनी केली या समारंभास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर उपसरपंच विजय घरत स्थानिक शाळा समितींचे ज्येष्ठ सदस्य अनंतशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत कामिनी कोळी उषा देशमुख तसेच हेमंत ठाकूर अमर म्हात्रे गणेश पाटील अश्वित नाईक जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील मदन पाटील सुधीर ठाकूर विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव हो, पर्यवेक्षक दीपक भरणुके रय शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राचार्य बाबूलाल पाटोळे मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य गोळे तसेच इयत्ता अकरावीचे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि सर्व सेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायतच्या वतीने विद्यालयासाठी व परिसरातील अनेक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर असणारे ग्रामपंचायत सेवक सुजित ठाकूर व प्राथमिक आरोग्य केंद्र सेवक प्रवीण कोळी यांचाही सन्मान करण्यात आला